सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन जर समजा तुम्हाला करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेले डेसिबल्स मी काल माझ्या पत्रामध्ये दिलेले आहेत. साधारणपणे जिकडे लोकवस्ती असते त्या लोकवस्तीमध्ये 45 ते 55 डेसिबल पर्यंत तुम्ही स्पीकर लावू शकता परवानगी घेऊन. काल विश्वास नांगरे पाटलांनी मला जे सांगितलं की आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे, तुम्ही 365 दिवसाची कशी काय देऊ शकता? आम्हाला परवानगी देताना दिवसाची परवानगी तुम्ही देणार? सणासुदीला देताना तुम्ही 10 दिवसाची 12 दिवसाची अशी परवानगी देणार आणि यांना 365 दिवसाची देणार कशासाठी? आणि मला असं वाटतं ह्यांनी पण रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे, तीही सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या डेसिबलच्या नियमात बसून. आता ते जे 45 ते 55 डेसिबल सांगितलंय म्हणजे आपल्या घरचा जो मिक्सर असतो त्या मिक्सरचा जो आवाज येतो तेवढे डेसिबल, याच्यावरती जाता येणार नाही. आता प्रश्न असा आहे, मी सांगितलं होतं की हे पहिले भोंगे खाली उतरवा. पोलिसांना काय एकच धंदा आहे का रोज सकाळी डेसिबल मोजत बसायचं? कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील, कायदा कोणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल. मग तुम्ही म्हणाल मग मागे का नाही केली? मागे आपण सामोपचारांनी एकमेकाला कुठलाही अडथळा न होता एकमेका मदत चाललेली होती, परंतु तुम्ही बघा हे पुढे आल्यानंतर आपली शिर्डीची काकड आरती बंद झाली. आता मी आपल्या लक्षात आणून दिलंय उत्तर प्रदेशमध्ये देखील तिथल्या प्रमुखांनी काही भूमिका घेतली, ते स्वतः गोरखपूर परिसरातले तिथंच त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. आता हा तो त्यांचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत. तशा प्रकारे आपल्या इथं रात्री उशिरा 10 पुढं वेगवेगळ्या प्रकारे हरिनाम सप्ताह चालू असतो, त्याच्या संदर्भामध्ये जागरण गोंधळ चालू असतो, त्याच्यामध्ये अनेक रात्रीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये चालू असतात. तुमच्यातलं कोणी जर ग्रामीण भागामध्ये न इथं आलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याही ती लक्षात असेल. पण अशा प्रकारची आपण त्या कोर्ट न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा तंतोतंत अंमलबजावणी करायचं आपण ठरवलंच तर सगळ्याच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये तो निर्णय घ्यावा लागणार आहे, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या.